आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे पुणे नगर महामार्गावर शिरूर जवळ पहाटे 4 सुमारास भीषण अपघात झालाय. अपघातात एकाच कुटुंबातील 4 जण ठार झालेत तर 2 जण जखमी झाले आहेत. जखमींवर शिरूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगर कडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारनं एका कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झालाय. अपघातात कारचा अक्षरशः चक्का चूर झाला. अपघातात एक लहान मुलीसह एकाच कुटुंबातील 4 जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातामध्ये किशोर माधव हके वय 32, शुभम माधव हके वय 25, विमलबाई हके वय 60 आणि एक पुरुष जातीचे 9 बालक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे सर्व नांदेड जिल्ह्यातील असून सध्या पुण्याजवळील वाघोली येथे राहत होते. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुरेश वांढेकर फोन लाईन वरून जोडले गेलेत. काय सांगाल सुरेश? आज सकाळी 5 सुमारास पुणे नगर रोडवरती आचारने माळा येथे डिझेल संपल्याच्या कारणास्तव कंटेनर उभा असताना पाठीमागून येणाऱ्या वेगनर कारने ट्रकवरती जोरदार येऊन आदळली. यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एक छोट्या बाळाचा ही समावेश आहे. पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत. धन्यवाद सुरेश दिलेल्या माहितीबद्दल. तर पुण्याजवळील वाघोळी येथे राहणाऱ्या या कुटुंबावर काळाने घाला घातला.